आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, माझे मित्र माननीय अशोक वलम साहेब, त्याचबरोबर माझे अत्यंत जिवलग असे मित्र या भागाचे लोकप्रिय आमदार राजन साळवी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय बोरकर साहेब, सुधीर मोरे साहेब, आमचे राजू महाडी, विलास साळके, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन भने, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार आणि मायबाप जनता बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण रिफायनरीचा विषय घेऊन आजपर्यंतच्या सभा केल्या. आता माझ्यासमोर आयनॉग हटवाचा बोर्ड आहे, दिसला मला खाली पकडलं तर हरकत नाही ताई. आणि प्रथमच तो विषय मी हाताळू इच्छितो. कालच माननीय परवाच्या दिवशी आदित्यजी ठाकरे साहेबांकडे मी होतो, केवळ मुद्दाम ह्या विषयाच्या अनुषंगाने गेलो होतो. त्यापूर्वी दोन दिवसापूर्वी मी आणि उदय सामंत साहेब, राजन सावित साहेब शिवालयाला होतो, त्यावेळेला आयलॉगच्या संदर्भातल्या ज्यांच्या हरकती आहेत असे तिथले स्थानिक बांबोळगडचे असतील, नाट्याचे असतील, साखरे नाट्याचे असतील, ही मंडळी त्या ठिकाणी आम्हाला भेटायला आली होती. खास करून मच्छीमार मंडळी भेटायला आली होती. त्यापूर्वी काही जणांनी मला फोन सुद्धा केलं होतं आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं पूर्वीच्या लोकांना, अद्यापही आयलॉग हा प्रश्न आमच्यापर्यंत तेवढा काय आला नव्हता आणि आम्ही गांभीर्याने त्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला स्थानिक पातळीवर जे करायचं असेल, जे निर्णय घ्यायचा असेल तो घ्या. परंतु दोन दिवसापूर्वी ज्यावेळेला शिवालयाला मी आलो, आम्ही सगळेजण होतो, आणि त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनी समुद्रातला जो भाग आयलॉग कंपनीच्या माध्यमातून तो ब्लॉक केला जाणार आहे, अडवला जाणार आहे, आणि मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, या सर्वांवर जो विपरीत परिणाम होणार आहे त्याबाबतचा नकाशा त्यांनी आम्हाला दाखवला. आणि मग काल आदित्यजी ठाकरे साहेबांवर बोलत असताना मला त्यांनी सांगितलं की आयलॉगला मी स्थगिती दिलेली आहे. पर्यावरण मंत्री आहेत, काही आक्षेप आहे, सरसकट कोणी यायचं आणि भराव टाकायचा, म्हणजे फिनोलेक्सवाल्यांनी मच्छीमारांच्या मुळावर यायचं, जेएसडब्ल्यूवाल्यांनी बागायतदारांच्या मुळावर यायचं, अनुऊर्जाने बागायतदार आणि मच्छीमार यांना साफ करायचा, आणि त्यानंतर ही शेवटच्या उजसा रिफायनरी त्यांनी येऊन उरलं सुरलं खाऊन टाकायचं. हा काय आमची कोकण म्हणजे काय, ज्यांनी यावं जावं आणि आम्हाला लुटून फसवून निघून जावं यासाठी काय धर्मादाय भूमी तयार केलेली आहे का? आमच्या पूर्वजांची भूमी आहे माननीय भाई सामंत, आणि ही मंडळी सुद्धा आमच्यापासून सुरुवातीपासून आहे. तर आज काही जणांना एकदम धस झालं की अशोक वालम साहेब आणि विनायकराव साहेब शिवसेना एकत्र व्यासपीठावर येणार. अरे आम्ही एका भूमीची लेकर आहोत, एका भूमीची लेकर आहोत. कोकण भूमीमध्ये माझा जन्म झाला, मालवणमध्ये अशोकरावांचा जन्म झाला, याच तुमच्या भूमीमध्ये राजन सावितले, उदय सामंत इथले, प्रकाश कुळेकर, कमलाकर कदम आमचा विभाग प्रमुख, आम्ही भूमिपुत्र भांडणार नाही, वादविवाद करू, पण एकदा का पटलं की एका कोकणच्या लोकांच्या हितासाठी हातात हात घालून एकत्र येणार, तिथे का पाठी पुढे जाणार नाही, मागे पुढे बघणार नाही. तर आमचा स्वार्थ नाही का? आमचा स्वार्थ एकच आहे की ही आमच्या जनतेचे आशीर्वाद, हे आमचं भांडवल आहे, आणि आशीर्वाद आम्हाला पैशाने मिळालेले नाही, संपत्तीतून मिळालेले नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कृपेने आम्हाला जे आशीर्वाद मिळालेले आहेत ते आम्ही विकायला नाही काढलेले आहेत, त्यांचा झाला त्यांचा सौदा नाही केलेला आहे. खरं म्हणजे आज
म्हणजे मगाशी अशोकराव तुम्ही उद्धव साहेबांच्या बद्दल सांगितलं, मी काय उदय सामंत साहेब काय राजन साळवी साहेब काय आमचे सगळे पदाधिकारी मी अनेक वेळा सांगतो बसतो त्यांच्या बरोबर, पण तुम्ही सर्वांनी जो विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंवर ज्या पद्धतीने ठेवला होता तोच विश्वास आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणून ठेवता, यामध्ये तुमचं खरं अर्थाने मोठेपण आहे. आणि त्याचबरोबर उद्धवजींवर असलेला तुमचा विश्वास, इतर राजकारणी होय ही कोकण शक्ती म्हणजे अशोकरावांची ही सगळी संघटना आणि आम्ही काय पहिल्याच वेळेला एकत्र आलो नाही, मग अशा अशोकरावांनी सांगितल्याप्रमाणे पहिला त्यांचा फोन आला की आपण त्या सुक्तनकर समितीच्या माध्यमातून, ते सुद्धा दलाल सिनियर दलाल होते, ते तथाकथित ते विद्वान दलाल आणि त्याच्या आमच्या इथल्या पूर्वीच्या कलेक्टरने ठेका घेतला होता, हाकलून लावला होता या जिल्ह्यातून त्याला, तो रिफायनरीचा एक नंबरचा दलाल होता, हाकलून लावलं. त्यावेळेला अशोकरावांनी विचारलं आपण एकत्र जाऊया, आम्ही म्हटलं हो एकत्र जाऊया, आणि त्यावेळेला मी काय उदय सामंत साहेब काय राजन साळवी साहेब काय अशोकराव काय आम्ही सगळे एकत्र गेलो. त्यानंतर इथे अधिसूचना रद्द झाली, मी सांगितलं आमच्या प्रकाश कुळेकर यांचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख विलास शेठ ताळकेना की आता हा आनंदोत्सव इकडे शिवसेनेने साजरा करायचा इथे अशोकरावांच्या संघटनेने साजरा करायचा असं नाही, एकत्रित साजरा करा कात्रादेवीच्या साक्षीने केला साजरा. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राजापूरला आले होते आणि त्यावेळेला सुद्धा दलालांचं ते पांडगुळ तिथे गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं परत मी त्याचा पुनर्विचार करू. आणि अशोकराव तुमची ही संघटना आणि शिवसेना मला वाटतं तारळला ना, हर दुपारी 12:30 रखरखत्या उन्हामध्ये आपण एकत्र जमलो ना, आज कालपासून काही जणांच्या पोटात काजवे उठले, जसे उदय सामंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काजवे काजवे लखलखायला लागले. आता काजव्यांचा पावसाळ्यातला जन्म किती दिवसाचा असतो, तो किती जरी लखकला तर त्याने लाईट पडू शकते का, उजेड पडू शकतो का, पण हकालपट्टी करून टाकलेली आहे. आणि एक पुन्हा सांगतो, शिवसेनेचा भगवा झेंडा शिवसेनेचा गमजा घेऊन जर रिफायनरीचं समर्थन करण्याचा जर प्रयत्न आजपासून कोणी करत असेल तर सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी तिथे जायचं आणि एक जात मिळेल ते वाहन हाती मिळेल ते चप्पल हातात घ्यायचं आणि सगळ्यांची थोबडं रंगवण्याचं काम पदाधिकाऱ्यांनी करायचं आहे. जा कोणाची भांडी घासायची तिकडे घासा, काय कोणाचं चाटायचं असेल तर चाटा, पण शिवसेनेचा भगवानी गमचा घालून जर कुठे जर हा नाव बदनाम करायचा प्रयत्न केला तर मात्र कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून या इथल्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन जाहीर करतोय की त्या त्या काय कोणत्या मंदा शिवलकर आहेत त्यांची हकालपट्टी झालेली आहे शिवसेनेतून. हा बेशिस्तपणा चालू देणार नाही, करा दलाली कोणाची. आता मुख्यमंत्री महोदय उद्धवजींनी मला किती माणूस तुमची काळजी घेणार आहे बघा ना, अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार बघताय. काल सुद्धा जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी त्यांनी जाहीर केली, आपल्या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना कर्जमाफीचा फायदा मिळाला आहे. आता संध्याकाळी मी आणि उदय सामंत साहेब जाऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्टिफिकेट देणार आहोत. एवढा महाराष्ट्राचा व्याप सांभाळत असताना सुद्धा अशोकराव उदयजी तुम्हाला पण मी दाखवलं आहे, राजन तुम्हाला पण दाखवलंय, विलास ताळके
जगदीश साळजापकर संदीप दळवी माझ्या गाडीत होते. बरोबर 10:15 उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला फोन केला आणि सांगितलं की दे लोकांना पुन्हा एकदा शब्द दे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाला तरी सुद्धा लोकांना दिलेल्या शब्दापासून दूर जाणार नाही. काय कोणाला आपटायची तेवढी आपटा. जो शब्द दिलेला आहे तो मागे घेण्यासाठी ही ठाकरेंच्या अवलात निर्माण झालेले नाही आणि म्हणून तर माननीय शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सोनिया गांधी साहेबां मॅडमच्या आशीर्वादाने या महाराष्ट्र राज्याचा आपला माणूस आज मुख्यमंत्री झालेला आहे. 3 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंटकडे त्यांनी नाही पाहिलं. 3 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट कोणाला येणार, कोणासाठी येणार? सौदी अरेबियातल्या त्या हरामखोर माणसाच्या अरामको कंपनीसाठी. आज तो ह्या भारताचा एक मंत्री आहे केंद्रामध्ये दिल्लीमध्ये.